नमस्कार। खाद्य आणि भ्रमंतीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपण आज करूया भरलेल्या मिरच्या। त्यासाठी मी घेतलेल्या आहेत ह्या भावनगरी मिरच्या। ह्या अजिबात तिखट नसतात आणि ह्या घेताना पोपटी रंगाच्या बघून घ्यायच्या। आपण बाजारातून विकत आणतो त्यावेळेला पोपटी रंगाच्या ज्या मिरच्या असतात त्या घ्यायच्या, ह्या त्याला भावनगरी मिरच्या म्हणतात। आणि ह्याला मी पूर्ण थोडंसं मीठ, मिरचीपुरतं मीठ आतून लावून घेतलेलं आहे आणि ह्याच्यातल्या बिया पूर्णपणे काढून घ्यायच्या। हे खोबरं, कोथिंबीर आणि लिंबू। आणि तळण्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन। त्याच्यामध्ये मी लाल तिखट एकदम थोडंसं घालून घेतलं आहे, मीठ चवीपुरतं, आणि तांदळाचं 1 चमचा पीठ। हे आपल्याला साहित्य लागणार आहे। खोबरं, कोथिंबीर, ह्यासाठी लागणारं मीठ चवीपुरतं मीठ, आणि हा आपण अर्धा लिंबू घेतलेला होता त्याचा रस, हा आपण ह्यात पिळून घेऊया। हे पिळलेलं आपण हे चांगलं आपण चुरून घ्यायचं हाताने, म्हणजे ह्या कोथिंबिरीचा रस हा ह्याच्या ह्या सगळ्या मिश्रणात आला पाहिजे। आणि असं आपण हे चुरून घ्यायचं। कोथिंबीर, खोबरं, लिंबू आणि मीठ ह्याचं हे मिश्रण आहे, हे मी चांगलं चुरून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याचा रस कोथिंबीरीचा ह्याच्यामध्ये उतरलेला आहे। आता हे मिश्रण आपण ह्या ज्या मिरच्या आपण मधून कापून ठेवलेल्या आहेत ह्याच्यात भरायचं। हे बघा, पूर्ण असं वरपासून कालपर्यंत आणि ह्या दाबून भरायचं आहे मिश्रण पूर्णपणे। हे बघा, ह्या आता मिरच्या मी सर्व भरून घेतलेल्या आहेत ह्याच्या, आणि हे बेसन मी पूर्ण, हे बघा, इथपर्यंत असं भिजवून घ्यायचं। आणि आता हे बेसन आहे ते थोडं ह्या मिरच्यांमध्ये आपण घालायचं, जेणेकरून ह्या मिरच्यातील जे हे मिश्रण आहे ते आता बाहेर पडणार नाही, आपण जेव्हा तळायला घेणार तेव्हा ते बाहेर पडणार नाही। तेल उकळलेलं आहे तर आता ह्याच्यातील 1 चमचा तेल आपण गरम गरम ह्याच्यात घालून ठेव, बेसनमध्ये घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। म्हणजे काय, आपल्या ज्या भजी आपण बनवणार आहे ती छान कुरकुरीत होईल। मिरची भजी आहे, मिरची आपण भरलेल्या मिरच्या आहेत त्या ह्याच्यात ठेवायच्या आणि पूर्ण त्याला बेसनने कोट करून घ्यायचं आणि ही आपण तळून घेऊया। आपण आता ही परतूया, त्याचं टेक्स्चर पण बघा बेसनचं, छान ही कुरकुरीत होते भजी, लहान मुलं पण खाऊ शकतात ही भजी। आणि ही मीडियम फ्लेमवर तळायची, एकदम जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही। आतली मिरची आहे ती आपल्याला नरम झाली पाहिजे, याच्यासाठी मीडियम फ्लेमवर तळायची। हे पनीर आहे, या पनीरला मी थोडीशी आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि मीठ लावून घेतलेलं आहे आणि हे पण आता आपण बेसनच्या पिठामध्ये आपण तळून घेऊया। किती छान दिसते बघा ही मिरची आणि पनीरची भजी। आणि बघा, आणि खूप कुरकुरीत पण होते। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की लहान मुलांना ही मिरची भजी करून खायला द्या, त्यांना खूप आवडेल। धन्यवाद।